दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. पुढच्या 2 दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. आप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ही मोठी घोषणा केली. यावेळी बोलताना दिल्लीच्या जनतेच्या आदेशानंतर पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप पुढे झुकणार नसल्याचं म्हटलं. दिन के बाद आज से 2 दिन के बाद मैं सीएम की कुर्सी से इस्तीफा देने जा रहा हूं. और मैं तब तक सीएम की कुर्सी पे नहीं बैठूंगा जब तक जनता अपना फैसला ना सुना दे. मैं जनता के बीच में जाऊंगा, गली गली में जाऊंगा, घर घर में जाऊंगा. और जब तक जनता अपना फैसला ना सुना दे कि केजरीवाल ईमानदार है तब तक मैं सीएम की कुर्सी के ऊपर नहीं बैठूंगा. आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात. उर्वशी, अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मोठी घोषणा केली. त्यांनी आपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कोणकोणत्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं? येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली. जनतेच्या दरबारात जाणार आणि जनतेचा निर्णय येईपर्यंत खुर्चीवर बसणार नसल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं आहे. आपण बघितलं की 2 दिवसापूर्वीच त्यांची बेल झाली, ते तिहार जेलमधून बाहेर आले. शिवाय आपण बरोबरच हे पण बघितलं की उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया मुख्यमंत्री बनणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर केजरीवाल यांच्या जागी दुसरा कोण मुख्यमंत्री बनवलं जाणार त्याच्यावरती आता सध्या लक्ष आहे. नक्कीच उर्वशी, धन्यवाद या माहितीसाठी. त्यामुळे आता दिल्लीमध्ये नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. कारण 2 दिवसात आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असं मोठं वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केलेलं आहे. त्यामुळे नेमकं काय घडतं राजकारणात याकडे लक्ष असेल. फरवरी में चुनाव है. आज इस मंच से मैं मांग करता हूं कि ये चुनाव नवंबर में कराए जाए, महाराष्ट्र के साथ कराए जाए. जब तक चुनाव नहीं होते तब तक मेरी जगह आम आदमी पार्टी से कोई और मुख्यमंत्री बनेगा. अगले 2-3 दिन के अंदर विधायक दल की मीटिंग होगी और विधायक दल की मीटिंग में अगले मुख्यमंत्री के नाम का तय किया जाएगा. अतिशय महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय. अरविंद केजरीवाल यांनी आपण मुख्यमंत्री पद सोडणार असल्याची मोठी घोषणा केली. खरं तर अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात 2 दिवसांपूर्वी जामीन मिळालाय. उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर ते तिहार तुरुंगातून बाहेर आले आणि आज त्यांनी आपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आपण मुख्यमंत्री पद सोडणार आहोत अशी मोठी घोषणा केली. भाजप पुढे झुकणार नाही असं देखील केजरीवाल यांनी म्हटलं. दरम्यान केंद्र सरकारनं अरविंद केजरीवाल यांना दिलेली वागणूक दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली. केजरीवाल जेलमध्ये असताना आरोग्य संदर्भात केंद्र सरकारनं हलगर्जीपणा केला असा आरोप देखील सुळेंनी केला. आज से दो दिन के बाद मैं सीएम की कुर्सी से इस्तीफा देने जा रहा हूं. और मैं तब तक सीएम की कुर्सी पे नहीं बैठूंगा जब तक जनता अपना फैसला ना सुना दे. मैं जनता के बीच में जाऊंगा, गली गली में जाऊंगा, घर घर में जाऊंगा. और जब तक जनता अपना फैसला ना सुना दे कि केजरीवाल ईमानदार है तब तक मैं सीएम की कुर्सी के ऊपर नहीं बैठूंगा. खूप दुर्दैवी घटना आहे, कारण एका सशक्त लोकतंत्रामध्ये लोकांनी निवडून दिलेला अरविंदजींना आणि ज्या पद्धतीने त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि नुसतं जेलमध्ये नाही त्यांच्या आरोग्याबद्दल जो हलगर्जीपणा दाखवला, म्हणजे त्यांना खूप शुगर आहे, त्यांची शुगर खूप वाढलेली असताना त्यांना न्याय मिळाला नाही, त्यांचं कुटुंब, पक्ष आणि त्यांच्यावर प्रचंड प्रेम आणि विश्वास करणारे त्यांचे सहकारी कार्यकर्ते आणि आमच्यासारखे लोक ज्यांना खरंच म्हणजे अरविंदजींनी आमच्यावरही टोकाची भूमिका आणि विरोध केलेला असतानाही एक काहीतरी प्रामाणिक राजकारण करण्याचा एक प्रयत्न जो अरविंद केजरीवालजी करत होते त्याचं अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये आपण कौतुकच केलं पाहिजे.
पुढची बातमी पाहूयात. मुंबईतल्या झी 24 तासच्या कार्यालयात बाप्पा विराजमान झालेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी झी 24 तासच्या कार्यालयाला आज भेट दिली. यावेळी त्यांनी आवर्जून झी 24 तासच्या गणरायाचं दर्शन घेतलं. 15 नंबर कनेक्ट करू TV 15 जल्दी. तर सुप्रिया सुळे यांनी आज झी 24 तासच्या कार्यालयाला भेट दिली आणि त्यांनी बाप्पाचं देखील आवर्जून दर्शन घेतलं. यावेळी आमच्या प्रतिनिधी श्रुती राहुल यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पाहूया. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आता आपल्या सोबत आहेत. सुप्रियाताई, आपण गणराय आराध्य दैवत आहे गणराय आपलं, आणि तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे एक प्रकारे जनतेचं पालकत्व घेतलेलं असतं. मग अशा वेळेला जनतेसाठी काय साकडं तुम्ही गणरायापुढे मांडलेलं आहे? चांगला पाऊस पडू दे, अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे, आणि भ्रष्टाचार आणि या सगळ्या बेरोजगारी आणि महागाईतून तू महाराष्ट्राची आणि भारताची जनताची सुटका होते. 1500 रुपये दिले जात आहेत, त्यातसुद्धा आत्ता काही नियम बदल झालेले आहेत, तर या सगळ्या त्याबद्दलसुद्धा तुम्ही खरं तर सातत्यानं बोलताय. नाही, दुर्दैव एका गोष्टीचं आहे की यांना बहिणी लाडक्या ह्या लोकसभेनंतर झाल्या. त्यांची 27 वर्ष झाली, आधी का नाही बहिणी त्यांना आठवल्या? लोकसभेच्या रिझल्टनंतरच बहिणी आठवल्या, आणि त्या पण देताना 1500 रुपये देतात. आणि मग म्हणतात हो परत सत्ता आली तर वाढू, आत्ताच वाढवा ना मग परत सत्ता, हा डील कशाला? आणि दुर्दैव आहे की ह्या सरकारला नात्यातलं आणि व्यवसायातलं अंतरच कळत नाही. ते नात्यात व्यवसाय करायला जातात, कारण व्यवसायात नातं नसतं आणि नात्यात पैसे नसतात. नाती अशीच टिकतात ज्याच्यात व्यवहार नसतो, आणि व्यवहारात नातं करायला गेला तर मग लॉस होणार. 5 वर्ष करा कामं, आम्ही आहोत विरोधी पक्षात, खुशी खुशी आहोत आम्ही, आणि आम्ही आमचं कर्तव्य करतोय. तर त्याच्यामध्येही हे गलिच्छ राजकारण आणणं खूप म्हणजे महाराष्ट्राला न शोभणार आहे, कारण का आम्ही अनेक वर्ष सत्तेत राहिलो. जेवढा निधी विरोधी पक्षाला म्हणजे सत्तेतला द्यायचो तेवढाच निधी आम्ही द्यायचो विरोधी पक्षाला, कारण का ते विरोधी पक्ष नाही आहेत, ते लोकप्रतिनिधी आहेत. लो इलेक्शनमध्ये होता तो मतभेद, ते झाल्यानंतर आपल्यावर जी जबाबदारी पडलेली आहे त्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता असते.